नमस्कार मंडळी, मी शिवराज स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये। तर आज आपण बघणार आहोत क्विक रिव्ह्यू ऑफ JBL C100 TWS इयरबड्स। तर वेळ न घालवता चालू करूया। तर आम्ही ऑलरेडी अनबॉक्स केला, यामध्ये मला ज्या ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत ते आहेत एक केबल, चार इयर टिप्स आणि एक केस जी ॲज अ बॅटरीसुद्धा यूज होते, आणि त्यामध्ये ठेवलेले आहेत आपले खूप असे अट्रॅक्टिव्ह इयरबड्स। तर सर्वप्रथम आपण बॅटरीबद्दल बोलूया। तर बॅटरी खूप दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे, छोटी आहे, आपण कुठेही पॉकेटमध्ये सुद्धा याला कॅरी करू शकतो। तर समोरच्या बाजूने 3 LED लाईट्स आहेत आणि मागच्या बाजूने एक चार्जिंग पॉईंट आहे जो की नॉर्मल USB आहे, सी टाईप नाही आहे। तर यामध्ये असा हा केबल कनेक्ट केल्यानंतर आपण आपली चार्जिंग चालू होते। तर चार्जिंग चालू असताना ह्या LED ब्लिंक करतात आणि फुल्ली चार्ज झाल्यानंतर ह्या LED पूर्णपणे लागतात। तर आता या इयरबड्सबद्दल बोलायचं झालं तर साईज थोडी मोठी आहे, बट खूप लाईटवेट आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला आहेत। तर याला दोन्ही साईडनी फिजिकल बटनसुद्धा आहेत, इथे R आणि L लिहिलेलं आहे। तर ते R म्हणजे राईट इयरचं आणि L म्हणजे लेफ्ट इयरचं आहे। तर आता या फिजिकल बटनच्या वर्किंगचा आपण जाणून घेऊया। तर राईट साईडनी जेव्हा सिंगल टॅप करतो तेव्हा प्ले आणि पॉज करू शकतो आपण सॉंगला, आणि डबल टॅपनी आपण गुगल असिस्टंटसुद्धा यूज करू शकतो, आणि त्याचबरोबर राईट साईडच्या बटननी आपण कॉलसुद्धा अटेंड करू शकतो। आणि लेफ्ट साईडचा जो इयर आहे त्याने आपण सिंगल टॅपनी सॉन्ग चेंज करू शकतो। तर यामध्ये ब्लूटूथ 5.0 हे यूज केलेलं आहे, जे की लेटेस्ट व्हर्जन आहे ब्लूटूथचं, त्यामुळे ब्लूटूथची रेंजसुद्धा खूप चांगली आहे। बॉक्सवर दिल्याप्रमाणे त्यांनी 17 तासांचा आपल्याला बॅटरी बॅकअप या पूर्ण सेटअपमधून मिळतो, आणि त्याचबरोबर 5 तासांचा एकदा फुल्ली चार्ज केल्यानंतर आपल्याला हे इयरबड्स 5 तासांपर्यंत चालतील, आणि त्याचबरोबर यामध्ये आपण 12 तासांची अजून बॅटरी फुल्ली चार्ज केल्यानंतर स्टोअर करू शकतो। आणि असं परत यामध्ये L आणि R मार्किंग केलेलं आहे, L आणि R। तर हे इयरबड्स त्यामध्ये परत ठेवल्यानंतर परत चार्जिंग सुरू होतं। तरी केस आणि इयरबड्स पूर्णपणे डिस्चार्ज झाल्यानंतर केवळ 15 मिनिटाच्या चार्जिंगमध्ये आपल्याला एक तास चालतील एवढी चार्जिंग आपल्याला इयरबड्समधून मिळते। तर आता हे इयरबड्स वाजतात कसे, तर याची क्वालिटी, तर बिल्ड क्वालिटी तर आपण जाणून घेतलीच आहे। तर आता हे वर्क कसे करतात आणि याचा रिव्ह्यू कसा आहे ते त्याबद्दल आपण बोलूया। तर ॲज द नेम सजेस्ट, प्युअर बेस जे ते म्हणत आहेत ती अतिशय त्यावर ठाम आहेत की या इयरबड्समध्ये बेस तुम्हाला अतिशय भन्नाट असा मिळणार आहे। ऐकताना ते तुम्हाला खूप मजा येईल, बेस असो, वोकल्स असो किंवा हायटोन्स असो, तर तिन्ही गोष्टी तुम्हाला यामध्ये एकदम व्यवस्थित ऐकायला येतील। तर बेस भन्नाट आहे, त्याचबरोबर आपल्या वोकलसुद्धा स्मूथ आणि क्लिअर ऐकायला येतील, आणि हायर टोन्ससुद्धा खूप व्यवस्थित ऐकायला येतात। तर आपले इयरबड्स वाया ब्लूटूथ मोबाईलला कनेक्ट कसे करायचे ते आपण बघूया, खूप सिम्पल स्टेप आहेत त्या। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं ब्लूटूथ प्रेस अँड होल्ड करायचं, त्यानंतर ते ऑन केल्यानंतर लगेच आपल्याला तिथे आपल्या JBL C100 TWS नाव येईल। तर यामध्ये JBL C100 TWS असं नाव येईल, तर त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या नावावर क्लिक केल्यानंतर पेअरिंग असं तिथे लिहून येतं, आणि अशा प्रकारे आपले इयरबड्स या मोबाईलला कनेक्ट झालेले आहेत। आणि यामध्ये आपल्याला बॅटरी लेवल किती आहे आपले इयरबड्सचे तेसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतं। तर दॅट्स इट। तर मंडळी, आजसाठी एवढंच ठेवूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।